पालक मुलांनाच काय, बरेच जणांना खायला आवडत नाही किंवा तीच तीच पालकची भाजी खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण पालकपासून मस्त खमंग खरपूस अशी एक रेसिपी बनवतो आहे जी की 100% सगळ्यांना खूप आवडेल. इथे मी पालक स्वच्छ करून घेतलेला आहे. हा मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यातलं पाणी निथळण्यासाठी इथे मी चाळणीमध्ये ठेवलेला आहे. तोपर्यंत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर लसूण घातलेला आहे. त्यामध्ये 1 मिरची घालायची आहे, 1/2 चमचा धणे घालायचे आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जाडसर असं, पाणी न घालता. ही निथळत ठेवलेली भाजीमधलं पाणी पूर्ण निघून गेलं, छान कोरडी झाली की भाजी आपल्याला ही एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. मी इथे पालक वापरला आहे, याच्याऐवजी मेथीची किंवा कुठलीही भाजी तुम्ही वापरू शकता. एकदम बारीक अशी कट केलेली भाजी मी आता बाजूला ठेवते आहे. एका बाउलमध्ये 3 कप गहू पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्ध्याला थोडंसं जास्ती मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. बेसन 3 चमचे यामध्ये घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा ओवा आणि बनवलेला फ्रेश मसाला घालायचा आहे. बारीक कट केलेला पालक घालायचा आहे आणि इथे मी 1 कांदा एकदम बारीक कट करून घेतला आहे, तो देखील यामध्ये घालायचा आहे. हे सगळं पहिल्यांदा आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मळून घ्यायचं आहे. जास्ती घट्ट मळायचं नाही आहे, थोडंसं सैलसर असंच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी यामध्ये 1 मिरची घातली होती, आता यामध्ये मी लाल तिखट देखील घालते आहे मिरची कमी घातल्यामुळे. सुरुवातीला मी तिखट घालायचं विसरले. तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता, किंवा तिखट नसेल घालायचं तर सुरुवातीला मिरची थोडीशी जास्ती तुम्ही घालू शकता. आता हे छान असं मी मळून घेतलं आहे. याचं आपण थालीपीठ बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कॉटनचं कापड ओलं करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला यातलं थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण घेत असताना हाताला पाणी लावायचं, म्हणजे ते मिश्रण हाताला जास्ती चिकटत नाही. अशा पद्धतीने गोळा बनवून याचं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. कापडावरती देखील हे थालीपीठ थापत असताना पाणी लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येतं आणि जेव्हा जेव्हा हाताला ते पीठ चिकटेल असं वाटतं आहे तेव्हा हाताला पाणी लावून मस्त पातळ असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आपल्याला. बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे. जेवढं जमेल तेवढं हे आपल्याला पातळ थापून घ्यायचं आहे, म्हणजे हे थालीपीठ खायला देखील मस्त असे लागतात. आता थालीपीठ बनून तयार आहे. तव्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि हे थालीपीठ याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. थालीपीठ तव्यावरती टाकलं की त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि मग हे आपल्याला कापड काढून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यामुळे ते कापड लगेच निघतं. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हे छान असं शेकून घ्यायचं. अगदी स्लो हीट ठेवली तर हे थालीपीठ वातड होतात, त्यामुळे लो हीट करायची नाही. छान असं वरून भाजलं की झाकण काढायचं, वरून थोडंसं तेल सोडायचं आणि याची बाजूपलटी करून घ्यायची. मी हाय फ्लेमवरतीच हे थालीपीठ भाजून घेते. मस्त खरपूस खमंग असं हे थालीपीठ बनून तयार होतं. याच्यावरती हवं तर तुम्ही तीळ देखील लावून घेऊ शकता. मस्त असं दोन्ही बाजूनी हे थालीपीठ भाजून तयार झालं आहे. हे मी आता काढून घेते आहे आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. सकाळी बनवलेले थालीपीठ संध्याकाळपर्यंत अगदी तसेच मऊ राहतात आणि अप्रतिम अशी याची चव लागते. तुम्ही देखील नक्की बनवून बघा. पालक न आवडणारे 100% हे पालकचे थालीपीठ नक्की आवडीने फस्त करतील. याच्यासोबत घरी लावलेलं मस्त असं घट्ट दही घेतलेलं आहे मी. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. हे पालकाचे थालीपीठ तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.